नमस्कार मित्रांनो सातव्या मुलीची सातवी मुलगी अकरा मार्च भागामध्ये शेखर सगळ्यांना बोलतो रुपाली नेहमी कुणाच्या कुणाच्या मृत्यूची भीती घालते आपण घाबरायचं की काय करायचं बोला अद्वैत म्हणतो बाबा ती आपल्याला घाबरवण्यासाठी हे सगळं करत राहणार इंद्राणी म्हणते आपण शांत राहायचं आणि बघायचं ती काय करते शेखर म्हणतो नाही इंद्राणी आपण शांत राहून नाही चालणार तुम्ही बघितलं ना तुमच्या आईच्या अस्थिंचं काय केलं तिने ती राक्षस आहे आणि राक्षसी कृतीच करणार आणि तसं पण ती दिवसांदिवस विकृत होत चालली आहे आपण शांत कसं राहायचं नेत्रावंती बाबा मी एक बोलू का मला इंद्राणी अत्याचं पटतंय ती फक्त आपल्याला घाबरवण्यासाठी हे सगळं करते आणि आपल्यापैकी कुणालाही ती काहीही करणार नाही आहे अद्वैत म्हणतो नाही नेत्रा तिचं नेक्स्ट टार्गेट तू येस ती मला बोलली होती तुझ्या जीवाला धोका आहे मी तुला एकटीला बाहेर जाऊ दिलं ना म्हणून हे सगळं घडलं नेत्रावंती नाही साहेब यामध्ये तुमची काहीच चूक नाही आहे त्यामुळे तुम्ही स्वतःला अजिबात दोष देऊ नका आणि तुम्ही आहात ना माझ्यासोबत शेखर म्हणतो नेत्रा फाल्गुनी जराव्यासाठी आपल्या डोळ्यासमोर नव्हती आपण सगळे किती पॅनिक झालो होतो भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं नेत्रावंती बाबा तो हात करून थांबवतो म्हणतो मी माझ्या आईला गमवलं आता मी कुणालाही गमवू शकत नाही फाल्गुनी फोनवर तेजसबरोबर बोलत असते तिच्या मागे केतकी बसलेली असते दरवाजा वाजतो केतकी के म्हणते थांब मी उघडते दार उघडल्यानंतर अद्वैतात येतो फाल्गुन म्हणते तेजस मी नंतर बोलते आहे तुझ्याशी अद्वैत म्हणतो फाल्गुनी तू त्याला काही सांगितलं तर नाही ना फाल्गुनी म्हणते अरे अद्वैत भाईजी नाही मी त्याला सांगितलं वाशीवरून ये आणि माझी काशी कर अद्वैताने केतकी के हसायला लागतात केतकी के म्हणते फाल्गुनी ह्या वातावरणात सुद्धा तुला जोक सुचतात तिथे क्या करू सासूमा आदस्य मजबूर अद्वैत म्हणतो काकू तुम्ही फाल्गुनीसोबत झोपताय ना वंती हो तो तो काकू दोघींची काळजी घ्या मी जातो अस्तिका कपाटामधून का ड्रेस काढते आणि तिला आठवतं रुपालीचं बोलणं त्रेता युगामध्ये काल कालवज्राची हत्या केली होती म्हणून तो कालवज्र कलियुगात जन्माला येणार आणि तो कालवज्र तुझ्या पोटी जन्माला येणार आता तिला आठवतं अदय तिच्या हातावर हात ठेवायला लागतो आणि नंतर मात्र तो मागे घेतो ती म्हणते हे सगळंच विचित्र आहे विरेचकाने दिलेल्या आदेशाप्रमाणे सगळंच करायचं आहे खरं तर मला सुसेनचा सूट घ्यायचा पण विरोचकाचा आदेश आहे पाळावाच लागेल जे काही घडवायचं ते आजच रात्री घडवावं लागेल तेवढ्यात अद्वैत येतो तो विचार करत असतो तिन ती काय झालं साहेब अद्वैत दोन नेत्रा खरंच आज मला खूप रिलॅक्स वाटतंय ते असून म्हणते का काय झालं तर तो बघ ना घरामध्ये किती टेन्शन आहे पण सगळ्यांना एकत्र बघून खूप छान वाटतं तिवन एकीचं बळे तंत हो ना काही करण्यापूर्वी ती बाईसुद्धा शंभर वेळा विचार करेल आता तो फाल्गुणीचं कौतुक करत असतो पण आस्तिकाला मात्र खूप राग येतो तेवढ्यात रुपालीचा आवाज येतो काल वज्र जन्माला घालायचा आता आस्तिका जाते आणि त्याला मागून मिठी मारते तो तो नेत्रा काय झालं ती तुम्हाला असा आनंदी बघून खूप छान वाटतंय तो तो होणार सगळं लवकरच नीट होणार नेत्रा ती डोळ्यात पाणी आणून म्हणते साहेब तुमच्याकडं थोडं दुर्लक्ष होतं आहे आता ती बरंच काही बोलते आणि अद्वैतला पुन्हा मिठी मारते तिंती साहेब तुम्हाला एक सरप्राईज द्यायचं तो नेत्रा सांग ना काय सरप्राईज दे पण का काय सांगत नाही तो तो ठीक आहे चल आपण बाहेर जाऊया तिवंती नाही साहेब मला तुम्हाला इथेच सरप्राईज द्यायचं अद्वैत तो ठीक आहे मी तुझ्यासाठी कॉफी करून आणतो तो खाली जात असतो त्याचा तोल जायला लागतो आणि इंद्राणी त्याला सावरते आणि म्हणते ते अरे पडला असताना तुझं लक्ष कुठे तेवढ्यात ममताच्या फोटोवरचा हार खाली पडतो आणि दोघं पण बघत असतात आता दोघं फोटोसमोर जातात आणि इंद्राणी म्हणते हार का पडला असेल इकडे आस्तिका नेत्राचा ड्रेस घालते आणि मस्त डान्स करत असते तर तुम्हाला काय वाटतं आता ममताज अद्वैतच्या मदतीला धावून येईल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद